अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथील रहिवासी डॉक्टर सागर गरुड यांच्या मार्फत संचारबंदीमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या गोरगरीब जनतेसाठी पुढील 15 दिवस पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले। तसेच त्यांच्या पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 25 मार्चपासून मोफत रुग्णसेवा देत असून पुढील 15 एप्रिलपर्यंत ही अविरतपणे चालू राहणार आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपल्या जगावरच देशावरच काय पूर्ण जगामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती कोरोना व्हायरसबद्दल, त्यालाच आपण COVID-19 असं म्हणतो। COVID-19चा अर्थ आहे कोरोना व्हायरस डिसीज 2019। हा आजार एक विषाणूजन्य आजार आहे। या हा आजार अतिशय संसर्गजन्य आजार असल्या कारणानेच सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून लॉकडाऊन पिरियड म्हणजे घरातच बसून राहण्याचा, बाहेर कुठेही न फिरण्याचा पिरियड हा 14 एप्रिलपर्यंत घोषित केलेला आहे। तो शक्यतो अजून वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। ह्या आजारामध्ये जवळजवळ 199 देश आतापर्यंत बाधित झालेले आहेत, त्यामध्ये भारताचा सुद्धा नंबर आहे। या आजाराची कुठेतरी साखळी जी चेन ऑफ ट्रान्समिशन म्हणतो, जी पसरण्याची साखळी म्हणतो, ती आपल्याला कुठेतरी थांबवायची आहे। म्हणूनच खरं गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे। आज आम्ही सर्व, मी, आमचे लहान बंधू सिद्धार्थ लुनिया, आम्ही सर्व हे जे गोरगरीब कुटुंब आहे, जे दारिद्र्य रेषेखालचे आहे किंवा विधवा महिला झाल्या किंवा ज्यांच्याकडे ज्यांच्या हातावर पोट आहे, सध्या या लॉकडाऊन पिरियडमुळे ज्यांना मजुरी मिळत नाही त्याच्यामुळे दिवसभराचे खातील ते कमवतील असे असणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही जवळजवळ 8 ते 10 दिवसाचा किराणा आमच्या मार्फत आम्ही देत आहोत। त्यासोबतच माझ्या हॉस्पिटलला, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला 15 एप्रिलपर्यंत मी माझी OPD फ्री केलेली आहे। कोणीही गरजू, कोणत्याही आजाराचा रुग्ण जर आमच्याकडे आला तर त्याला OPDची वगैरे कोणतीही फीस लागणार नाही। तसंच पेशंटला ने आण करण्यामध्ये आमची इथे ॲम्ब्युलन्स असते, तर ॲम्ब्युलन्सचे चालक भैया सुर्वे पण इथे आहेत। तर कोणीही पेशंट वगैरे असेल हे असेल त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करावा, तिकडे पेशंट घेऊन यावा। मित्रांनो, पोलीस प्रशासन, राज्य प्रशासन, त्यासोबतच आपल्या सर्वांच्या तब्येतीसाठी आपण सहकार्य करा, घराच्या बाहेर निघू नका। चेन ऑफ ट्रान्समिशन थांबवण्याचा हाच एक चांगला मौका आहे। कालच जळगाव जिल्ह्यामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला आहे। तो पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या जवळच इथून नाचणखेड्याचे इथेसुद्धा त्याचे काही ठिकाणी कॉन्टॅक्ट्स आलेले आहेत, त्यामुळे शेंदुर्णी नाचणखेडा एकाच ठिकाणी येत असल्या कारणाने तुम्ही इकडे तिकडे फिरू नका, अतिशय घरामध्येच थांबा। 21 दिवस आपण घरात थांबलो तर काही बिघडणार नाही। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा की जेणेकरून ही चेन ऑफ ट्रान्समिशन म्हणजे ही जी साखळी आहे ही कुठेतरी खंडित झाली पाहिजे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।